नमस्कार, मी दिशा, बीसीएन न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला माझ्या आणि बीसीएनच्या संपूर्ण टीमकडून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. रयतेचा राजा असं म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला आणि त्यापुढे जाण्याची कोणाची टाप नाही. आज 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार 392 जयंती आहे. महाराज समजून घ्यायला हवेत आणि ते समजण्यासाठी महाराजांचा इतिहास समजून तो आपल्या जीवनाशी जवळून घेत आला पाहिजे. त्यातूनच तुम्ही आयुष्याची लढाई लढण्यासाठी सिद्ध होऊ शकता. या निमित्त महाराजांच्या व्यक्तिमत्वाची ती वैशिष्ट्य जाणून घेऊया. छत्रपती शिवाजीराजे भोसले मराठी साम्राज्याचे संस्थापक, उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, समाजविषयक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शत्रुविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर दऱ्यांमध्ये अनुकूल असलेली गनिमी काव्यांची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगराची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघल साम्राज्य त्यांच्या बलाढ्य स्थानिक सरदार, किल्लेदार, त्यांच्या अत्याचार आणि अन्यायापासून शिवाजी महाराज यांनी जनतेची सुटका केली. सामान्यांची स्वराज्य स्थापन करत एक उत्तम शासनाचे एक उदाहरण त्यांनी भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सोनेरी अक्षरात लिहिला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेली तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळी सर्वत्र राजेशहांची अमल असे. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैनविलासात मग्न असत, पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगराचे सम्राट कृष्णदेवराव हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहे. त्यांच्या बरोबरच शिवाजी महाराजांचे नावही गौरवाने इतिहासात घेतले जाते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर जवळ शिवनेरी गडावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. असे मानले जाते की शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. त्यांच्या जन्माच्या तारखेवर वादविवाद होते, परंतु महाराष्ट्र सरकारने 2001 साली इतिहासकारांची समिती बनवून संशोधन करत 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख शिवाजी महाराजांची जन्मतारीख म्हणून जाहीर केली. शिवरायांची पहिली 6 वर्ष फार धावपळीची गेली, पण या धावपळीत जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत, शूरवीरांच्या गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले आणि त्यांची दुसरे गुरु होते दादोजी, यांनी त्यांना युद्ध कौशल्यात आणि नीतीशास्त्रात पारंगत केले. शिवाजी महाराज यांच्या यशस्वी वाटचालीत आई जिजाऊ यांची मुलाचे श्रेय असून प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन केले. 1647 मध्ये 17 वर्षाच्या शिवराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रुवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवराजांनी कोंढाणा आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. याशिवाय तोरणगडासमोरील मुरुंब देवाचा डोंगर जिंकून त्यांची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. यामुळे आदिलशाही साम्राज्याला हादरे बसू लागले. महाराजांवर लगाम लावण्याकरता त्यांच्या वडिलांना बंदी बनवण्यात आले. पुढे जवळजवळ 7 वर्ष महाराजांनी आदिलशहावर थेट आक्रमण केले नाही. आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे 1659 साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफजल खान नावाच्या सरदारांनी उचलला. शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्याकरता अफजल खान विजापूरवरून 10,000 लोकांचं सैन्य घेऊन निघाला. अफजल खान धाड दिपार शरीरयष्टीचा होता. महाराजांना डिवचण्याकरता त्याने रस्त्यात अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली.
अनेक निरपराध लोकांची पळ घेतली। तेव्हा शिवाजी राजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगड वरून त्यास तोंड देण्याचे ठरवले। तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफजल खानचा आग्रह होता। शिवाजी राजांना अफजल खानच्या दगाबाजपणीची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधानी म्हणून चिलखत चढवले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवले। अफजल खानने महाराजांना मारून टाकण्याच्या इराद्याने भेटीचे आमंत्रण पाठवले। प्रतापगडच्या पायथ्याशी एक आलिशान शामियानात ही भेट ठरली। शिवाजी महाराजांसोबत जीवामाला हा विश्वासू सरदार होता, तर अफजल खानासोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दंडापट्टेबाज होता। बलदंड अफजल खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी राजांचे प्राण कंठाशी आले। त्याचवेळी अफजल खानाने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला, परंतु चील खतामुळे शिवाजी राजे बचावले। अफजल खानचा दगा पाहून शिवाजी राजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली। त्याचबरोबर अफजल खानाची प्राणांतिक आरोही चहूकडे पसरली। सय्यद बंडाने त्याचवेळी शिवाजीवर दानपट्ट्याचा जोरदार वार केला, जो तत्पर जीवामालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजी राजांचे प्राण वाचवले। यामुळे होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित झाली आणि त्याच वेळी महाराजांपेक्षा दुप्पट शरीरयष्टीचा अफजल खान क्षणात जमिनीवर कोसळला। शिवाजी महाराज यांनी अफजल खानच्या मृत्यूनंतर त्याच्या शवाचे अंतिम संस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली। अफजल खानच्या वधामुळे आदिल शाह चिल्ला आणि त्यांनी सिद्दी जुहारला सैन्यासोबत शिवरायांचा नाश करण्यासाठी पाठवले। सिद्दी जोहरने पन्हाळगडला चौफेर वेढा घातला। त्या वेढ्यातून सिद्दीला तुरी देत राजे सैनिकांसहित सुटत विशाळगडाकडे रवाना झाले। शिवाजी राजेचा पाठलाग करणाऱ्या सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखंडीत गाठले आणि लढाई सुरू झाली। तेव्हा शिवाजी राजांचे विश्वासू सरदार बाजी प्रभू देशपांडे यांनी शिवाजी राजांना तिथून निसटून जाण्याची विनंती केली। लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, म्हणून बाजी प्रभू देशपांडे यांनी राजेंना विशाळगडाकडे पुढे कूच करायची विनंती केली। बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या शौर्याची सीमा गाठत सिद्दीच्या सैन्याला रोखून धरले। संख्येने अधिक असलेल्या सैन्याला बाजीप्रभू आणि त्यांच्या सहकार्यांनी आपली प्राणांची बाजी लावत झुलवत ठेवले। शिवाजी राजे गडावर पोहोचल्याचा संदेश समजल्यावरच बाजीप्रभू देशपांडे यांनी आपले प्राण सोडले। शिवाजी राजांनी असे साथीदार तयार करून स्वराज्य स्थापन केले आणि त्यांच्या वाढीस अशा अनेक सरदारांनी आपल्या राज्यासाठी प्राणांची आहुती दिली। शिवाजी राजांनी या घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे बदलून बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची आठवण साकवत ठेवली। 1664 साली शिवाजी महाराजांनी मुघलांच्या व्यवसायी केंद्र सुरतीवर आक्रमण करून त्याला नस्तनाबूत केले। यामुळे औरंगजेब प्रचंड चिडला। औरंगजेबाने राजा जयसिंग याला शिवरायांचा खात्मा करण्यासाठी पाठवले। राजा जयसिंग 1.5 लाख सैन्यासोबत महाराजांवर चालून गेला, मात्र या लढाईमध्ये महाराजांना हार पत्करावी लागली आणि त्यांना आपले 23 किल्ले आणि 4 लाख मुद्रा नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागली। मिर्झा राजे जयसिंग त्यांच्या बरोबर झालेल्या तहानासूर 1666 साली औरंगजेबाने शिवाजी राजांना दिल्ली येथे भेटीसाठी बोलवले। त्यानुसार शिवाजी महाराज औरंगजेबच्या दरबारी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पोहोचले। त्याच सोबत 9 वर्षाचे राजपुत्र शंभूराजे देखील होते। तेथे पोहोचल्यानंतर महाराजांना मुघलांच्या दरबारी नसर कैद करण्यात आले। शिवाजी महाराज यांनी सुटकेचे केलेले प्रयत्न फोल ठरत होते। शेवटी शिवाजी राजांनी एक योजना आखली। मिठाईच्या पेटा यात बसून त्यांनी आपली आणि बाळ संभाजीची सुटका करून घेतली आणि विजापूर मार्गे ते रायगडवर पोहोचले। पुढे महाराजांनी अनेक युद्ध करत आपला बराच भाग मुघलांच्या ताब्यातून परत मिळवला। 1671 ते 1674 या काळात औरंगजेबाने शिवाजी महाराजांना परास्त करण्याचे बरेच प्रयत्न केले,
पण तो पूर्णतः असफल ठरला. 6 जून 1674 ला गंगा भट यांनी हिंदू परंपरेनुसार अनेक ज्येष्ठांच्या आणि श्रेष्ठांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रायरीचे नाव रायगड असे बदलले आणि शिवराई हे चलन सुरू केले. शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 मध्ये प्रकृती अस्वस्थामुळे त्यांची तब्येत खालावत गेली आणि रायगडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी पुतळाबाई या महाराजांच्या चितेवर सती गेल्या. एक उत्तम शासक, एक उत्तम राजा, मराठा साम्राज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कायम प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. महाराजांनी 1680 साली अखेरचा श्वास जरी घेतला असला तरी त्यांचे विचार आपल्या नसानसांमध्ये सदैव जिवंत राहील. राजेंच्या जयंती निमित्त एक प्रश्न जो निर्माण होतो की जरी आपण महाराजांचे इतके आदर करतो, त्यांची जयंती इतक्या थाटाभाटात साजरी करतो, पण आपल्यामध्ये किती असे लोक आहे जे महाराजांच्या चारित्र्यामधले काही अंश तरी आपल्या जीवनात उतरतात, ही विचार करण्याची गोष्ट आहे. आजच्या आपल्या स्पेशल कार्यक्रमात आता वेळ झाली आहे विश्रांतीची. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.